आणि आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाला विशेष महत्व प्राप्त झालंय. अर्थसंकल्पामध्ये बेरोजगार तरुण त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्याचबरोबर मराठा ओबीसी धनगर समाजाला काही सवलती मिळण्याचा अंदाज देखील आहे. तर अजित पवार यांच्याकडून काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. तर अर्थसंकल्पात कोणत्या घोषणांचा पाऊस पडू शकतो आपण पाहतोय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रस्तावाची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. 95 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये भत्ता घोषित केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तर बेरोजगारांना दरमहा 5000 रुपये भत्त्याची तरतूद देखील केली जाण्याची शक्यता आहे. मुलींना पदवी आणि व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून सामान्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे. त्याचबरोबर मुंबई ठाण्यातील वाहन चालकांना टोलमधून सवलत मिळणार का हे देखील पाहावं लागेल. तर मराठा ओबीसी धनगर त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी काही सवलती लागू केल्या जाणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल काल सादर करण्यात आला. त्यामध्ये नेमकं काय आहे तर सेवा क्षेत्र आणि अन्य क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर राज्याचा विकास दर 7.6%. 2023-24 राज्याची एकूण अर्थव्यवस्था 40,44,000 कोटी. तर अपुऱ्या पावसाचा कृषी क्षेत्राला मात्र फटका बसला आहे. वीज निर्मिती आणि वीज वापरात देखील मोठी घट झाली आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेला आहे. तर देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 16% आहे. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी घसरला आहे.